Good morning, student. So today we are going to learn 10th topic, that is disaster management. Disaster management, Marathi madhe apan tyala mhanto apatti vyavasthapan. So first we are going to learn what is mean by disaster. Disaster kiwa apatti mhanje kay. So disaster means if we are in sudden trouble, ekhada achanak alela sankat, yala kay mhantat apatti. Ani asha apatti daroj apan newspaper madhe vachat asto kiwa TV var sudha batmyandware tumhala ya apatti kalat astat. पण नेमकी ह्या आपत्तीची उदाहरण जर तुम्ही काय असतील असं जर विचारलं तर तुमच्या धड्याची सुरुवातच न्यूज पेपर मधल्या काही कात्रणांनी दिलेली आहे आणि त्यातल्या सर्व घटना ह्या डिझास्टर आहेत, म्हणजे आपत्ती आहे. उदाहरणार्थ ट्रक अपघातात मृत्यू, ऍक्सिडेंट इज अ डिझास्टर. देन ब्रिज फॉलिंग, पूल पडणे ही एक घटना दिलेली आहे. क्रॅशिंग ऑफ एरोप्लेन, एरोप्लेन क्रॅश ही सुद्धा एक आपत्ती आहे. देन वादळाचं थैमान, दॅट मीन्स अ स्टॉर्म. चंद्राच्या धाकाने जी लूटमार प्रवाशांची झाली ही सुद्धा एक डिझास्टर आहे. मग अशा प्रकारे वर्तमानपत्रातून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, बऱ्याच बातम्या त्या आपत्ती दर्शवतात. आपत्ती म्हणजे अचानक ओढवलेलं संकट ज्याची आपल्याला पूर्वकल्पनाही नसते, त्याला आपण काय म्हणतो, डिझास्टर. मग अशा ज्या डिझास्टर आहे याचं वर्गीकरण, वी कॅन क्लासिफाय दिस डिझास्टर ऍज नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. ह्या ज्या आपत्ती आहेत त्यातल्या काही नैसर्गिक आपत्ती असतात, काही मानवनिर्मित असतात. म्हणून डिझास्टर इज क्लासिफाइड इन टू टू टाइप, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. सो हियर टुडे इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू लर्न सर्टन डिझास्टर, मोस्ट ऑफ देम दे आर नॅचरल अँड दे आर फॉर माइंड. क्लाउड बर्स्ट, फ्लड, लाइटनिंग, वल्केनो आणि सुनामी. तर या ज्या डिझास्टर आहेत त्या आपण आज लर्न करणार आहोत. परंतु जर तुम्हाला काही नॅचरल डिझास्टर, या बऱ्याचशा डिझास्टर ह्या नॅचरल डिझास्टर आहेत, तर काही नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर सांगा, त्याची उदाहरणं सांगा असं जर म्हटलं तर नॅचरल डिझास्टर कुठल्या आहेत, उदाहरणार्थ भूकंप, पूर येणे ह्या आणि यासारख्या दुष्काळ पडणे, फ्लड, ज्वालामुखी, हे सगळ्या नॅचरल डिझास्टर आहेत. मग मॅनमेड डिझास्टर कुठल्या, तर ऍक्सिडेंट ऑफ व्हेकल, क्रॅशिंग ऑफ एरोप्लेन, फॉलिंग ऑफ ब्रिज किंवा स्फोट होणे किंवा खून किंवा मारामाऱ्यासारख्या घटना, ह्या सगळ्या काय आहेत, मॅनमेड डिझास्टर. मग आता तुम्हाला नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर जर क्लासिफाय करायला सांगितलं, काही उदाहरणं दिली तर तुम्हाला निश्चित करता येईल. तर आपण या सिलेबस मध्ये किंवा आजच्या धड्यामध्ये ज्या डिझास्टर लर्न करायच्या आहेत त्या मी इथे बोर्डवर लिहिलेल्या आहेत. तर वन बाय वन आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय दॅट डिझास्टर, हाऊ इट इज कॉज्ड अँड व्हॉट आर द इट्स इफेक्ट अँड व्हॉट प्रिकॉशन वी कॅन टेक. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक डिझास्टरची काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. सो फर्स्ट विल स्टार्ट विथ फेमाइन. मग आता हा शब्द फेमाइन हा थोडासा तुम्हाला नवीन वाटेल. मग फर्माइन म्हणजे काय, व्हॉट इज फर्माइन असा जर प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर काय लिहिणार, द एक्स्ट्रीम शॉर्टेज ऑफ फूड अँड वॉटर, अन्नाचं आणि पाण्याचं दुर्भिक्ष. एक्स्ट्रीम या शब्दात काय येईल, सिव्हिअर शॉर्टेज फॉर लॉंग टाइम, म्हणजे अन्नधान्य आणि पाण्याचा प्रचंड तुटवडा खूप कालावधीसाठी जर असेल तर त्याला म्हणायचं फेमाइन. व्हॉट इज फेमाइन याचं उत्तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. मग अन्नधान्याचा आणि पाण्याचं दुर्भिक्ष किंवा तुटवडा हा कशामुळे होतो, का होतो, हे आता आपण
पुढच्या याच्यामध्ये लर्न करणार आहोत. तर बऱ्याचशा नॅचरल डिझास्टर ह्या ह्युमन ऍक्टिव्हिटी नुसार असतात, त्याच्यामुळे होतात. म्हणून आपण म्हणूया नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर दे आर इंटर रिलेटेड. ठीक आहे, तर आता फेमाईनचा अर्थ कळालेला आहे. आता आपण पाहूया की अन्नधान्याचं आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य कशामुळे होत. इन द कॉजेस ऑफ फेमाईन. आता वन ऑफ द नॅचरल कॉज ऑफ फेमाईन इज ड्रॉट. जर दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही, तर अन्नधान्य त्याचं उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार नाही आणि पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी एकदम खोल जाईल आणि त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. मी असा विचार करून पहा की एक वर्ष अजिबातच अन्नधान्य पिकलं नाही तर काय होईल. तर पहिलं कॉज फॉर शॉर्टेज ऑफ फूड अँड वॉटर दॅट इज फेमाईन इज ड्रॉट. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. मग आता हा दुष्काळ दोन प्रकारचा असतो, ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ. सुका दुष्काळामध्ये पाऊस पडत नाही, पाण्याची पातळी खाली जाते, पण ओल्या दुष्काळामुळे प्रचंड पाऊस पडतो. खूप पाऊस पडला तरी सुद्धा पीक येत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यानंतर पूर आला. पूर आला तर काय होतं, सगळी पीक घर दार वाहून जातात आणि त्यामुळे सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवू शकतो. कधी कधी एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात, म्हणजे कधी कधी खूप थंडी पडते, धुकं असतं, स्मोक असतो, त्यामुळे सुद्धा अन्नधान्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. कधी कधी पिकांची हानी होते. कशामुळे हानी होते, तर पेस्टमुळे. त्यांना शेतात जर जास्त उंदीर कृषी असतील तर त्यांना पेस्ट म्हणतात. जनावरांनी जर नासधूस केली तरी सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो. त्यानंतर टोळधाड. टोळधाड म्हणजे तुम्ही ऐकलं असेल खूप साऱ्या प्रमाणात हे जे कीटक असतात, टोळ ज्याला आपण म्हणतो, ते आलं तर ते पिकाच्या पिकं फस्त करतात. त्यामुळे सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा येऊ शकतो. जर पिकांवर काही रोग पडले तरी सुद्धा त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही, पीक नीट येत नाही. ही सगळे काय पाहत आहोत आपण, की अन्नधान्याच्या तुटवड्याची कारण. तर या सगळ्यामध्ये मेन कारण होतं की दुष्काळ पडणे, तो ओला किंवा सुका असू शकेल. ही झाली नॅचरल कॉजेस. मग आर्टिफिशियल कॉजेस ऑफ फेमाईन मध्ये काय येऊ शकेल, तर वॉर. जर युद्ध चालू असेल, काही देशांमध्ये जर कंटिन्युअस युद्ध चालू असेल तरी सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा येतो. इंटरनल अनरेस्ट म्हणजे एखादा प्रदेश अशांत असेल, कायम तिथे दंगली होत असतील, कायम तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावं लागत असेल. उदाहरणार्थ आत्ताच आपण पाहिलं की काश्मीर हा अशांत प्रदेश होता आणि तिथे सुद्धा मग अन्नधान्याचा तुटवडा हा जाणवू शकतो. त्याच्यानंतर ऍबसेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट. जर ट्रान्सपोर्ट रूट तिथे पोहोचण्यासाठी ट्रक आणि यांना जर व्यवस्थित रूट नसतील तरी सुद्धा त्या प्रदेशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. उदाहरणार्थ गडचिरोली वगैरे इकडच्या विदर्भातले तिथे ट्रान्सपोर्ट सिस्टीम कमी आहे, तिथे अन्नधान्य पोहोचवण्यासाठी अडचणी येतात. त्यानंतर महत्वाचं कारण आहे की अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन. लोकसंख्या इतकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की एवढ्या लोकसंख्येला पुरेल असं अन्न दरवेळेस मिळेलच असं नाही. त्याची जर हे झाली, त्याचं प्रमाण जर कमी झालं आणि उत्पादनाचं प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात, तरी सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. तर अशा प्रकारे हा अन्नधान्याचा आणि पाण्याचा तुटवडा जो आहे तो पूर्वी फार परिणाम ह्या गोष्टीचा, फेमाईनचा, एशिया कॉन्टिनेंटवर झालेला आहे. जे काही कॉन्टिनेंट आहे त्यापैकी आशिया हा जो खंड आहे, इथे इंडिया आणि चायनामध्ये पूर्वी म्हणजे 60च्या दशकात प्रचंड प्रमाणात अन्नधान्य आणि पाण्याचा तुटवडा आल्यामुळे खूप सारे भूकबळी गेलेले आहेत, अशा घटना घडतातच. मग ह्या ज्या अन्नधान्याच्या तुटवडा जो पूर्वी जाणवायचा, तो आधी शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज यांनीही बऱ्याचशा योजना ह्या फेमाईनसाठी आखलेल्या आहेत आणि त्यांनी तयार केलेले पाणवठे किंवा पाणी स्टोरेज करण्याच्या स्कीम किंवा त्यांची वॉटर स्टोरेज सिस्टीम ही आजही खूप आयडियल आपल्याला वाटते जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर. तसंच मलिक अंबर हा जो सरदार होता औरंगाबादमध्ये,
त्याने पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कॅनॉल सिस्टीम जी करून ठेवलेली ते आजही आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आधीच्या काळात सुद्धा बऱ्याच राजे लोकांनी सरदारांनी हे अन्नधान्यासाठी होणाऱ्या तुटवड्याचं आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे काही योजना काही स्कीम्स राबवल्या होत्या त्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय मग आपण काय पाहणार आहोत की वाय वी कॅन व्हॉट वी कॅन डू असा हा जो अन्नधान्याचं दुर्भिक्ष होऊ नये पाण्याचं दुर्भिक्ष होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा की पाण्याचा वापर जपून करायचा याला आपण काय म्हणणार प्लॅन्ड यूज ऑफ वॉटर. आणि जर काही पाणी आपल्याला परत वापरता येत असेल त्याला आपण पाण्याचा पुनर्वापर तर तो आपण करायला हवा. मग प्लॅन्ड यूज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर इज द वे वी कॅन अवॉइड दी शॉर्टेज ऑफ फूड अँड वॉटर. देन प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन म्हणजे व्यवस्थित उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा ते व्यवस्थित त्याची पातळी राहावी म्हणून आपण वॉटर कन्झर्वेशनच्या वेगवेगळ्या स्कीम सुद्धा राबवू शकतो. त्यानंतर झाडं लावणे दॅट मीन्स प्लांटेशन ऑफ ट्री किंवा जंगल तोड टाळणे असं केलं तरी सुद्धा आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष हे जाणवणार नाही. देन मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन द प्लान टेकिंग इन टू अकाउंट ऑफ वेदर फोरकास्ट हवामानाचा विचार करून आपण काय केलं पाहिजे आपलं पाण्याचं हे प्लॅनिंग केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काही उपाययोजना करू शकतो. मग हा जो फमाईन आहे मी सांगितलं की अन्नधान्य आणि पाण्याच्या दुर्भिक्षाला बऱ्याच अंशी आपणच जबाबदार आहोत. मग ते कसं ते पाहूया. तर बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन सांगितलं की लोकसंख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे की एवढ्या लोकसंख्येसाठी लागणारं अन्नधान्य आणि पाणी हे यांचा ताळमेळ बसवणं हे कठीण जात म्हणजे ही आपल्याच म्हणजे आपण काय म्हणूया आपल्याच कर्तृत्वाचा एक परिणाम आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. दुसरं म्हणजे एवढं पॉप्युलेशन एक्सप्लोजन वाढल्यामुळे फार्मर्सला काय करावं लागतं जास्त पीक घ्यावं लागतं आणि जास्त पीक येण्यासाठी ते शेतामध्ये कशाचा वापर करतात केमिकल फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड. आणि हे तिन्ही घटक इट कॉजेस द पोल्युशन ऑफ सॉइल पोल्युशन ऑफ वॉटर या तिन्ही घटकांमुळे काय होतं माती प्रदूषित होते आणि माती प्रदूषित झाली की पावसाच्या पाण्याबरोबर ही प्रदूषित माती जवळच्या नदी तलावात वाहत जाते आणि तिथलं पाणीही प्रदूषित होतं आणि अशा प्रकारे जास्त पीक घेणं हे सुद्धा केमिकल फर्टिलायझर वापरून हे एक प्रकारचा दुष्परिणामच आहे. त्यानंतर अनलिमिटेड यूज ऑफ वॉटर पाण्याचा विचार न करता खूप पाणी वापरणे त्यासाठी जास्त पाण्याचा उपसा केला जातो ते सुद्धा फेमाईनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. इरोजन ऑफ लँड म्हणजे जमिनीची धूप होणे अँड मिसयूज ऑफ वॉटर कारण नसताना पाणी जर वाया घालवलं तरी सुद्धा हे अन्नधान्याचं आणि पाण्याचं शॉर्टेज येऊ शकतं. तर अशा प्रकारे आज आपण पहिली फिनॉमिनॉन जी नॅचरल डिझास्टर आहे पण काही ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे ती आपल्याला जाणवू शकते ती होती फेमाईन ती आज आपण लर्न केली. ओके नाऊ वी आर गोइंग टू प्रोसीड फॉर द सेकंड डिझास्टर विच इज ऑल्सो अ नॅचरल डिझास्टर अँड दॅट इज क्लाउड बर्स्ट. क्लाउड बर्स्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो ढगफुटी. मग ढगफुटी म्हणजे काय तर 6 ऑगस्ट 2010 त्यावेळी कदाचित तुम्ही फार लहान असाल इकडे लेह लडाख बद्रीनाथ केदारनाथ या परिसरात काय झालं होतं प्रचंड जीवित हानी आणि प्रचंड विध्वंस झाला होता ढगफुटीमुळे. तसंच 26 ऑगस्ट 2005 मध्ये मुंबई ढगफुटी झाली आणि प्रचंड प्रमाणात पाऊस बरसला म्हणजे जवळजवळ 7 ते 8 तासात 950 mm पाऊस झाला आणि त्यामुळे पूर्ण मुंबई ही जलमय झाली आणि तिथे सुद्धा जीवित हानी झाली. कशामुळे तर ढगफुटीमुळे. तर ढगफुटी म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे पाऊस कसा पडतो पाऊस म्हणजे जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते त्या वाफेचे ढग होतात आणि या ढगांना जेव्हा थंडावा लागतो तेव्हा त्यातून पाऊस पडतो. म्हणजे ढग म्हणजे काय दीज आर द वॉटर वेपर्स बरोबर. मग कधी कधी असे सिच्युएशन येते की जेव्हा एखादा ढग असतो त्यातला पाऊस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो बाहेर पडणारा पाऊस हा जमिनीवर येतच नाही
तर काय होतं, जमिनीवरच्या उष्णतेमुळे या ढगातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची पुन्हा वाफ होते आणि ती पुन्हा त्या ढगात जाते. मग अशा प्रकारे तो जो ढग आहे जो पाऊस पाडत होता, परंतु त्या पडणाऱ्या पावसाची उष्णतेमुळे वाफ होऊन जमिनी पुन्हा आकाशात गेल्यामुळे त्या ढगामध्ये काय होतं, वॉटर व्हेपरचं प्रमाण प्रचंड होत. आणि असं प्रचंड वॉटर व्हेपर असलेला ढग जेव्हा कंडेन्स होतो, म्हणजे जेव्हा त्याला थंडावा लागतो, तेव्हा तो एखाद्या स्पेसिफिक एरियात प्रचंड पाऊस पडतो आणि त्याला म्हणतात ढगफुटी, म्हणजे बर्स्टिंग ऑफ क्लाउड. प्रचंड पाऊस होतो, एका तासात जवळजवळ 100 mm किंवा त्याच्या वर पाऊस होतो. मग अशा प्रकारे ढगफुटी होते आणि या ढगफुटीचे दोन परिणाम मी तुम्हाला सांगितले आहेत, तर ही तुम्हाला बऱ्याच अंशी कळाली असेल. मग आता पुढच्या डिझास्टर कडे जाणार आहोत आपण. फ्लड या सगळ्या नॅचरल डिझास्टर आहेत. फ्लड इट इज ऑल्सो अ नॅचरल डिझास्टर. पूर येणे, आता या पुराच्या घटना सुद्धा तुम्ही बऱ्याच अंशी अनुभवल्यात, वाचल्यात, पाहिल्यात. 2 वर्षापूर्वीच किंवा मला वाटतं मागच्याच वर्षी कोल्हापूर सांगली इथे प्रचंड पूर आले, गावाच्या गावं पाण्याने वेढली गेली. अशीच आणि बरेचसे एरिया असे आहेत की तिथे आसाम सारखा एरिया तिथे कायम पूर आहे आणि त्यामुळे प्रचंड अशी वित्तहानी आणि जीवितहानी होते. मालमत्तेचं नुकसान होतं आणि जीवितहानी सुद्धा होते. या प्रकारे ह्या पुराचे दुष्परिणाम आणि त्याच्यासाठी काय करायचं किंवा काय करू शकतो आपण हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी प्रोटेक्टिव्ह मेजर ऑफ यूज, तर पूर आल्याने आता इथे तुमच्या याच्यामध्ये बरेचसे इलेक्ट्रिक पोल वाकलेले आहेत, गाड्या वाहून चाललेल्या आहेत, म्हणजे मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. तर या प्रकारे फ्लडचे इफेक्ट तुम्हाला इथे दिसतातच आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात बऱ्याच वेळा हा काही ठिकाणी हा पूर आलेला आहे बिकॉज ऑफ द हेवी रेन. मग आता याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह मेजर आपण काय करू शकतो, तर कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम, नदीवर छोटी छोटी धरणं बांधली तर बरंचसं पाणी अडवलं जाईल आणि त्याच्यामुळे पुराचं प्रमाण कमी होईल. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक, म्हणजे जमिनीमध्ये चर खोदून पाणी झिरपलं पाहिजे, पावसाचं पाणी अशा सिस्टीम आपण केल्या पाहिजे, म्हणजे चर खावी. मेकिंग ऑफ रिव्हर बेड बेड फ्लॅट, म्हणजे पावसाळ्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की जिथं नदी असतं तिचं पात्र रुंद करतात, त्याच्यात जर काही अडथळे असतील तर ते काढून टाकतात. याचं कारण काय, तर अडथळ्यांमुळे पूर आजूबाजूच्या परिसरात पसरू शकतो, त्याच्यामुळे नदीचं पात्र रुंद करणे हे सुद्धा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. कल्टिवेशन ऑफ फॉरेस्ट, जास्तीत जास्त जंगलं झाडं आपण लावली पाहिजे. आणि कनेक्टिंग रिव्हर, आता आसाम सारख्या ठिकाणी ज्या नद्यांना कायम पूर येतो अशा पूर असलेल्या, कायम पूर असलेल्या नद्या यांची पात्र जर दुसऱ्या नद्यांबरोबर जोडली तर तिथे पुराचं प्रमाण हे कमी होऊन तिथली वित्तहानी, जीवितहानी कमी होऊ शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्कीम या जो नॅशनल फ्लड कमिशन आहे 1976 साली एस्टॅब्लिश झालेला तो राबवतो आणि पुरात अडकलेल्या लोकांचं, मालमत्तेचं रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा या कमिशन द्वारे राबवलं जातो. तर अशा प्रकारे आपण पुढची नॅचरल कॅलॅमिटी पाहिली आणि होती फ्लड. आता आपण जाऊया पुढच्या नॅचरल कॅलॅमिटी कडे, आणि ती आहे लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय, तर वीज पडणे, विजा पडणे, डिझास्टर आपण त्याला किंवा काही एखाद्या ठिकाणी वीज पडली आणि तिथे जर जीव गमावले गेले किंवा डिझास्टर म्हणून गणूया आणि त्या इज कॉल्ड लाइटनिंग. आता तुम्हाला माहिती आहे की ड्युरिंग थंडर स्टॉर्म, पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा इथे आकाशात बऱ्याचदा वीज चमकताना, विजेचा कडकडाट होताना पाहिला असेल, आणि मागच्या वर्षीच्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये वीज कशी तयार होते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे की घर्षणामुळे, दोन क्लाउड मध्ये घर्षण होतं किंवा क्लाउड आणि एअर मध्ये घर्षण होतं किंवा क्लाउड आणि एअर मध्ये झालेल्या फ्रिक्शनमुळे काय होतो, चार्ज डेव्हलप होतो. आणि जर ढगाच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज आणि जमिनीवर निगेटिव्ह चार्ज असेल तर काय होतं, वीज जमिनीवर पडते. तर अशा प्रकारे आपण विजेविषयी माहिती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या धड्यामध्ये घेतलीच होती. आता ज्या आकाशात या विजा या कायम चमकत असतात
त्यापैकी 95% लाइटनिंग ह्या आकाशात फक्त फ्लॅशच्या स्वरूपातच असतात. फक्त 5% विजा ह्या जमिनीवर पडणारे असतात. मग जर तुम्ही पाहिलं की एका सेकंदाला जवळजवळ 40 विजा आकाशात चमकत असतात ड्युरिंग थंडरस्टॉर्म. पण त्यातल्या सगळ्याच पडतात असं नाही, तर फक्त 5% वीज हे जमिनीवर पडण्याचं प्रमाण आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विजा पडतात तेव्हा प्रचंड असा आवाज का येतो, तर त्याचं सायंटिफिक कारण असं आहे की द टेम्परेचर ऑफ लाइटनिंग इज व्हेरी हाय. लाइटनिंगचं टेम्परेचर खूप खूप जास्त असतं. किती जास्त असतं? सूर्यापेक्षाही लाइटनिंग टेम्परेचर हे जास्त असतं. मग या जास्त टेम्परेचरमुळे काय होतं, तर लाइटनिंगच्या खाली जी हवा असते ती हाय प्रेशरची बनते. ड्यू टू हाय टेम्परेचर द प्रेशर ऑफ द एअर बिकम्स व्हेरी हाय. आणि जेव्हा प्रेशर आणि टेम्परेचर जास्त होतं तेव्हा ती हवा काय होते, एक्सपांड होते. देर इज एक्सपान्शन ऑफ एअर आणि ह्यामुळे प्रचंड असा आवाज येतो आणि त्याच आवाजाला आपण ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट असं म्हणतो. बिकॉज ऑफ द ट्रिमेंडस प्रेशर ऑफ द एअर एक्सपांड. अँड वाय देर इज ट्रिमेंडस प्रेशर ऑफ द एअर? बिकॉज द टेम्परेचर ऑफ लाइटनिंग इज व्हेरी हाय. तर अशा प्रकारे ही वीज चमकून ढगांचा मोठ्या प्रमाणात आवाज होतो. मग आता ही जी वीज आहे ही जेव्हा पडते जमिनीवर तेव्हा असं आढळून आलेलं आहे की ती उंचावर आणि फ्लॅट जर ग्राउंड असेल माळरा तर त्याच्यावर पडण्याचं प्रमाण, विजा पडण्याचं प्रमाण जास्त. फ्लॅट ग्राउंड आणि उंच असेल तर वीज पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आणि झाडावर किंवा उंच बिल्डिंगवर त्या मानाने त्यांच्यावरही वीज पडते, पण त्या मानाने फ्लॅट ग्राउंडवरती वीज जास्त पडते. आणि तिथे जर जनावरे किंवा माणसं काम करत असतील शेतामध्ये याच्यामध्ये, तर मात्र त्यांना काय होऊ शकतं, इजा होऊ शकते. पण अशा विजेने इजा झालेल्या माणसाला पटकन जर मेडिकल हेल्प मिळाली तर त्याचा प्राण वाचू शकतो. तर अशा प्रकारे आपण लाइटनिंग आणि तिने होणारे दुष्परिणाम आपण पाहिलेले आहे. पण मग आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो लाइटनिंग किंवा वीज पडण्यापासून किंवा विजेपासून इजा होऊ नये किंवा मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो ते आता आपण लर्न करणार आहोत. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म? जेव्हा बाहेर सोसाट्याचा वारा, प्रचंड विजांचा गडगडाट, काळे ढग दाटून आलेले असतील, तर तुम्ही काय काळजी घ्याल किंवा काय घ्यावी हे आता आपण पाहणार आहोत. कारण त्या वातावरणातच थंडरस्टॉर्मच्या वेळेसच वीज पडण्याची शक्यता असते. फर्स्ट, डू नॉट स्टँड इन ओपन ग्राउंड ऑर बिलो द ट्री. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ट्री वर किंवा उंच बिल्डिंग वर किंवा मैदानावर वीज पडू शकते. त्यातल्या त्यात जास्त पॉसिबिलिटी कुठे आहे वीज पडण्याची? जर सपाट मैदान असेल तिथे. मग काय करायला पाहिजे की जेव्हा असा वादळ वारा सोसाट्याचा सुरू झाला असेल तेव्हा तुम्ही हे प्लेसेस टाळावे. म्हणजे एखादं प्लेन ग्राउंड किंवा ट्री किंवा एखादी टॉल बिल्डिंग याच्या खाली उभं राहू नये. डू नॉट गो ऑन हायर लोकेशन. जसं सांगितलं की उंचावर वीज पडण्याचं प्रमाण जरा जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या माउंटनवर टेकडीवर असू नये किंवा जाऊ नये किंवा एखाद्या झाडावरही तुम्ही चढू नये जेव्हा थंडर स्टॉर्म असतं तेव्हा. दुसरं, डू नॉट स्टँड नियर इलेक्ट्रिक पोल टेलिफोन पोल. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक पोल आणि टेलिफोन पोल हे उंच असतात आणि शक्यता वीज पडण्याची कुठे कुठे आहे ते आपण आत्ताच पाहिलं. त्यामुळे एखादं टावर असेल, इलेक्ट्रिक पोल असेल, टेलिफोन पोल असेल याच्या जवळ थांबायचं नाही जेव्हा थंडर स्टॉर्म वादळ वारा सुटलेला असेल तेव्हा. तिसरं, डू नॉट लीन ऑन द वायर फेन्सेस. तुमच्या घराभोवती जे कंपाऊंड असेल किंवा शेताभोवती जर तारेचं कुंपण असेल किंवा एखाद्या फार्म भोवती जर तारेचं कुंपण असेल तर तुम्ही त्याला टच करायचं नाही, त्याच्या जवळ थांबायचं नाही कारण तिथे वीज प्रवाह येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जर तुम्ही टू व्हीलरवर असाल किंवा सायकलवर असाल किंवा ट्रॅक्टरवर असाल तर काय करायचं, लगेच त्यातून बाहेर येऊन एखाद्या सेफ ठिकाणी जायचं, म्हणजे वाहन चालवायचं नाही. त्यानंतर सगळे किंवा खूप जण लोक एकाच ठिकाणी जमा होऊ नये. त्यानंतर जर काही दोन चार लोक असतील तर त्यांनी त्यांच्यामध्ये काय करायचं, 15 फुटाचं किमान अंतर त्यांनी ठेवलं पाहिजे. कारण एका व्यक्तीला शॉक लागला तर जर जवळ असतील तर त्या बाकीच्यांनाही शॉक लागण्याची शक्यता असते, म्हणून अंतर असणं जवळ आहे.
याशिवाय जर तुम्ही घरात असाल तर तुमची आणि वादळ वारा सुटला असेल, विजा चमकत असतील, तर तुमची इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत ते बंद करायचे आणि अनप्लग करायचे, त्याचं प्लग काढून ठेवायचे. यावेळी मोबाईल किंवा टेलिफोनचा वापर करायचा नाही जेव्हा थंडर स्टॉर्म असेल तेव्हा. त्यानंतर जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी बाहेर असाल कुठे, तर कुठे उभं राहावं, तर एखादं लाकूड असेल तर लाकडावर उभं राहावं, कारण इलेक्ट्रिसिटी लाकडामधून पास होत नाही. प्लास्टिक असते किंवा ज्यूट क्लोथ असेल, पोत असेल किंवा पान सापडला वीज पडण्याची शक्यता आहे, खूप विजा चमकताय, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तुमचे पाय एकमेकांना जुळवून घेऊन थोडस गुडघ्यामध्ये वाकायचं, आणि जेव्हा तुम्ही पाय जुळवून घेऊन गुडघ्यामध्ये वाकाल तेव्हा तुमच्या सोलवर असाल आणि तुमचे हात गुडघ्यावर ठेवून थोडस वाकून जर तुम्ही बसला तर वीज पडली तरी त्याच्यावर दुष्परिणाम किंवा त्याचा फारसा परिणाम या बॉडी पोझिशनमुळे होणार नाही. त्याच्यानंतर जर काही व्यक्ती पोहत असतील पाण्यामध्ये किंवा जर मासेमारी करायला काही व्यक्ती मच्छीमार गेलेले असतील तर त्यांनी अशा वादळाच्या वेळी पटकन काय करावं, पाण्याच्या बाहेर त्यांनी यावं. त्यानंतर आपली जी पक्की घरं असतात ती सगळ्यात सेफ घरं आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरांवर लाईटनिंग कंडक्टर असतात, उंच बिल्डिंग असतील तर, आणि त्याच्यामुळे लाईट लाईटनिंग किंवा वीज पडण्याचा धोका हा घरांवर खूपच कमी असतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्य असेल तर घरीच थांबणं किंवा घर गाठणं हे जास्त योग्य आहे, कारण लाईटनिंग कंडक्टरचं फंक्शन काय आहे ते तुम्हाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मध्ये मी सांगितलंच आहे. तर अशा प्रकारे ड्युरिंग लाईटनिंग यू कॅन टेक प्रिकॉशन कॅन बी. तर आता इथे आपण लाईटनिंग ही डिझास्टर नॅचरल डिझास्टर होती संपवली. आता आपण जाऊया पुढच्या डिझास्टर कडे, ती आहे वल्क्यानो. सो व्हॉट इज वल्क्यानो? वल्क्यानो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखी, मग ज्वालामुखी कुठे असतो, कसा फुटतो, तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे द इंटिरियर ऑफ अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीच्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये प्रचंड अशी उष्णता आहे आणि या उष्णतेबरोबरच आतमध्ये खूप सारे खनिज आहे, माती आहे, लाव्हा रस आहे. तर अशा प्रकारे जर हा लाव्हा रस जमिनीच्या बाहेर आला तर त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखी. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा ज्वालामुखी फुटतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये वल्क्यान, त्यावेळी काय होतं तर जमिनीच्या पोटात मध्ये असणारे अर्थ क्रस्ट मध्ये असणारे सगळे सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस सबस्टन्सेस हे बाहेर येतात आणि हे बाहेर पडल्यानंतर ते काय होतात, जमिनीवर पडल्यानंतर तिथे ते एखादी छोटा डोंगर, टेकडी तयार करतात आणि अशा ह्या ज्वालामुखी फुटताना त्याच्यामध्ये असणारा तप्त लाव्हा रस, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे पॉइझनस गॅसेस लाईक SO2, CO2, त्याच्यामध्ये असणारं सल्फर, खडी, माती हे काय होतं जमिनीच्या बाहेर पडतो. असे वल्केनो प्रोन एरिया जगामध्ये तुम्हाला काही ठिकाणी आढळतील. तर तुम्हाला ज्वालामुखी म्हणजे काय ते कळालं. मग आता हे जे ज्वालामुखी आहेत त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं की लाव्हा रस बाहेर येतो, वेपर बाहेर येतात, हॉट मड किंवा सल्फर असतं आणि त्यांच्यामुळे काय तयार होतं, तिथे टेकडी तयार होते किंवा छोटासा माउंटन तयार होतो हे मी तुम्हाला सांगितलं. याशिवाय राख असते, वेगवेगळे गॅसेस असतात आणि ज्वालामुखी जिथे फुटतो तिथे प्रचंड असं टेम्परेचर असतं, तप्त असतं वातावरण असतं, म्हणजे हॉट गॅसेस असतात. जर त्या ज्वालामुखी जिथे पेटला तिथे जर जंगल असेल तर त्या जंगलात बरीचशी झाडं ही जळून जातात. तर अशा प्रकारे हे ज्वालामुखी जमिनीवरच फुटतात किंवा त्याचा उद्रेक होतो असं नाही, तर ज्वालामुखी हे समुद्राच्या तळाशी सुद्धा येतात किंवा समुद्राच्या तळाशी सुद्धा हे ज्वालामुखी जमिनीसारखे असतात आणि ते त्यात फुटतात. द सेम सबस्टन्सेस कम आउट, म्हणजे जे जमिनीवर सबस्टन्सेस असतात ते सबस्टन्सेस समुद्राच्या तळाशी सुद्धा फुटतात. तर अशा प्रकारे ज्वालामुखी जे आहेत ते फुटले तर काय होतं, तर एअर पोल्युशन होतं, तिथलं आजूबाजूचं हवेचं पोल्युशन होतं, त्यानंतर तिथे वेगवेगळ्या
जैविक आणि अजैविक घटकांचं नुकसान होतं. तर हे ज्वालामुखी आपण थांबवू शकत नाही, ती नॅचरल फिनॉमिनॉन आहे, पण कुठे त्याचा उद्रेक होणार आहे हे जर आपल्याला माहित असेल तर आपण काही प्रिकॉटिव्ह मेजर घेऊन त्याच्यापासून होणार नुकसान वाचवू शकतो. सो अंडरस्टूड ऑल ऑफ यू? वल्केनो. नाउ द नेक्स्ट डिझास्टर इज सुनामी, बिकॉज वी आर गोइंग टू लर्न स्टॉर्म ऑल्सो. सुनामी, तर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. व्हॉट इज सुनामी? सुनामी म्हणजे प्रचंड अशी मोठी लाट, समुद्राच्या पाण्याची मोठी लाट ही सुनामी म्हणतात. आणि सुनामी हा जपानी वर्ड आहे. जपानी भाषेत सुनामी म्हणजे हार्बर वे, म्हणजे बंदरावर जो कोस्टल एरियावर तयार होणारी प्रचंड अशी पाण्याची लाट, याला जपानी भाषेत काय म्हणतात? सुनामी. मग ही सुनामी, ही समुद्राच्या पाण्याची मोठी लाट, तर ती तयार कशी होते, एवढी प्रचंड लाट तयार कशी होते हे आधी आपण बघूया. तर जर जमीन समुद्राच्या तळाशी जर अर्थक्वेक झाला किंवा ज्वालामुखी म्हणजे वल्केनो इरप्ट झाला कुठे, समुद्राच्या तळाशी, तर काय होतं? बिकॉज ऑफ द ट्रिमेंडस हीट एनर्जी तिथे एक मोठी लाट तयार होते. ती प्रचंड मोठी नसते पण मोठी लाट तयार होते. आणि ती कशामुळे तयार होते? तर समुद्राच्या तळाशी जर अर्थक्वेक झाला किंवा समुद्राच्या तळाशी जर वल्केनो इरप्ट झाला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर त्यातील एनर्जीमुळे एक काय तयार होते? एक मोठी लाट तयार होते. आता या लाटेची एक विशिष्ट प्रॉपर्टी असते. काय? इट्स स्पीड इज व्हेरी हाय. त्या लाटेचा स्पीड हा प्रचंड असतो. पण किती स्पीड असतो? तर त्या लाटेचा स्पीड असतो 800 ते 900 किलोमीटर पर आवर. आता तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा आपण एखाद्या गावाला जातो आपल्या कारने, तर तेव्हा आपला स्पीड 60 ते 100 असतो, खूप फास्ट गेला तर, पण नॉर्मली 60 स्पीड असतो. पण ह्या लाटेचा स्पीड किती असतो? 800 ते 900 किलोमीटर एका तासामध्ये, म्हणजे प्रचंड असा त्याचा स्पीड असतो. आणि ही लाट कशामुळे तयार झालेली होती? तर अर्थक्वेक किंवा वल्केनोमुळे ऍट द बेस ऑफ ओशन. मग ही लाट आहे ही काय होत जाते प्रचंड वेगात, ही कोस्टल एरियाकडे यायला लागते. आणि कोस्टल एरियाकडे ती जेव्हा येते तेव्हा त्या लाटेचा स्पीड कमी होतो. जी आधी प्रचंड वेगात होती पण कोस्टल एरियाकडे येता येता तिचा स्पीड कमी झाला. आणि यामुळे काय होते? ती लाट प्रचंड मोठी होते. त्याचा स्पीड जो आधी होता त्याच्यापेक्षा कमी झाल्यामुळे कोस्टल एरिया ती लाट काय होते? ह्यूज वेव्ह इज फॉर्म, वॉटर वेव्ह इज फॉर्म. किती ह्यूज? तर 30 फीट किंवा 30 फिटापेक्षा जास्त. आता 30 मीटर पेक्षा जास्त, 30 फीट नाही 30 मीटर. मग आता काय, तुम्ही जर इमॅजिन करायचं म्हटलं तर एक साडीची लेंथ असते 5 मीटर. मग अशी 30 मीटर उंच काय तयार होते? लाट तयार होते. म्हणजे प्रचंड अशी मोठी लाट तयार होते की जिला काय म्हणतात? सुनामी. आणि अशी लाट जर कोस्टल एरियावर धडकली, कोसळली, तर तिथे असणाऱ्या बोटी, तिथे असणारी झाडं, तिथे असणारे रहिवासी, तिथे असणारा उद्योग, हा सगळा त्या लाटेत वाहून जातो. आणि अशाला आपण काय म्हणतो? सुनामी. तर आपण अशी सुनामी ही भारतामध्ये अनुभवलेली आहे. प्रचंड असे नुकसान झालेलं आहे, खूप जीवितहानी झालेली आहे. तर अशा प्रकारे सुनामी म्हणजे काय, ती कशी तयार होते, ती किती मोठी असते हे आपल्याला माहिती आहे. मग आता त्यामुळे काय डिस्ट्रक्शन होतं? तर जीवितहानी तर होतेच, याशिवाय बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉइड. आजूबाजूला असणारे सगळे बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, घरं, झाडं हे सगळे उद्ध्वस्त होतात. There is a lot of financial loss of life and loss of life also. त्यानंतर तिथं जर बंदरामध्ये काही बोटी शिप जर असतील तर त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान होतं. झाडं मुळापासून नारळाचीच असतात कोस्टल एरियामध्ये, ती मळून पडतात. त्याच्यानंतर तिथलं जो ओरिजिनल लँड स्ट्रक्चर असतं ते चेंज होतं. जर त्या लाटा प्रचंड रोड पर्यंत गेले जात असतील तर त्या तिथे ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन होतं. त्याच्यानंतर जो सी रिलेटेड मासेमारीशी निगडीत जो उद्योगधंदा आहे त्याचं प्रचंड नुकसान होतं, ते डिस्टर्ब होतं. आणि लार्ज स्केल डॅमेजेस कॉज टू द हार्बर. तर ते हार्बर म्हणजे बंदर, ते जे बंदर जे असतं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग अशा सुनामी लाटा किंवा त्यामधून होणारं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय करता येईल बरं? तर आर्टिफिशियल जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे आकाशात
आपल्याला जर एखादी ठिकाणी लाट तयार झाली आणि तिची कल्पना जर मिळाली तर ती लाट कोस्टल एरियापर्यंत पोहोचूपर्यंत आपण अलर्ट देऊ शकतो तिथल्या आजूबाजूच्या लोकांना आणि नुकसान काही प्रमाणात आपण टाळू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय लर्न केलं होतं, युज. तर अशा प्रकारे आता आपण शेवटच्या नॅचरल डिझास्टर कडे जाणार आहोत. जसं मी सांगितलं या सगळ्या नॅचरल डिझास्टर्स आहे, त्यापैकी फमाईन मात्र इट इज रिलेटेड टू ह्युमन ऍक्टिव्हिटी. आता आपण जाणार आहोत शेवटच्या डिझास्टर कडे, स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ, वावटळ. मेन शब्द आपण काय म्हणू, वादळ किंवा वावटळ. तर वादळ हे केव्हा केव्हा येतं, थंडर स्टॉर्मच्या वेळी येतं, जोराचा वारा. मग जोराचा वारा, सोसाट्याचा वारा, की ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू, हलक्या वस्तू, झाडं, झाडांची पानं किंवा इतर पत्रे यासारख्या वस्तू उडून जाणे, याला आपण काय म्हणतो स्टॉर्ममुळे होणारे परिणाम. मग स्टॉर्म काय येतो हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलाच आहात की तप्त हवेमुळे काय होतो, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. का बरं कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कारण हवा जेव्हा तापते तेव्हा तिची डेन्सिटी कमी होते आणि तिचं प्रेशर रिलीज झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि अशा कमी दाबाच्या पट्ट्याकडे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडे हवा काय होते, खेचली जाते आणि मग तिथे स्टॉर्म किंवा वादळ तयार होतो. मग आता हे वादळ तयार कसं होतं ते मी सांगितलं, मग असं वादळ झालं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील बरं आपल्यावर, ते आपण पाहूया. तर किंवा त्या वादळाचे परिणाम म्हणजे जीवित आणि वित्तहानीच होणार आहे आपली, मग ती होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो ते बघूया. रेग्युलरली कट डाऊन द ट्रीज ऑर ब्रांचेस दॅट आर लाईकली टू फॉल. म्हणजे झाडं, झाडांच्या फांद्या किंवा जुनी झालेली झाडं ही वेळोवेळी त्याच्या फांद्या कापल्या पाहिजे, कारण वादळात ती पडून नुकसान होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जर तुम्ही बाहेर असाल वादळ आलं तेव्हा, तर यू हॅव टू टेक शेल्टर ऍट अ सेफ प्लेस, एखाद्या सुरक्षित जागी तुम्ही शेल्टर घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही घरापासून बाहेर असाल, तर तुमच्या एकटे असाल तर तुमच्या रिलेटिव्हला, नातेवाईकांना तुम्ही त्याची कल्पना दिली असली पाहिजे आणि तुम्ही एक्झॅक्ट कुठल्या ठिकाणी आहे ते पण त्यांना कळवलं पाहिजे. जर घरी असाल तर तुम्ही घरातले गॅस रेग्युलेटर किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लायचे बटन बंद केले पाहिजे. त्याच्यानंतर या प्रकारे तुम्ही, तुम्हाला जर जास्त भीतीदायक परिस्थिती वाटत असेल तर तुम्ही बाकीच्या माणसांची पण हेल्प घेऊन सेफ प्लेसवर जाऊ शकता. तर अशा प्रकारे पण टेम्पररी आणि शेल्टर हे आहे, पण तुम्ही घरी असणं हे जास्त योग्य आहे. तर अशा प्रकारे वादळापासून वाचण्यासाठी तुम्ही काही प्रिकॉशन घेऊ शकता. तर या धड्यामध्ये आपण जवळजवळ 7 ते 8 डिझास्टर लर्न केल्या. बऱ्याचशा आणि जवळजवळ सगळ्याच त्या कशा होत्या, नॅचरल डिझास्टर होता. पुढच्या वर्षी तुम्ही अजून काही डिझास्टर लर्न करणार आहोत. तर इथे आपला सिलेबस फर्स्ट टर्म पर्यंतचा संपलेला आहे. आता याची जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज तुम्हाला आज पूर्ण करायची आहे. सो हियर वी आर गोइंग टू स्टॉप. थँक्यू.